प्रशासनाने एनमार येथील विसर्जन विहिरीची स्वच्छता केली असून गणेश विसर्जनासाठी ही विहीर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणपती आगमनानंतर दीड दिवसांचा गणपती विसर्जन करण्यासाठी भाविक भक्त एनमाराचे स्वामी विवेकानंद गणपती विसर्जन विहिरीजवळ आले असता त्यांना नैराश्याचा सामना करावा लागला. या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. वास्तविक पाहता मनपा प्रशासनाने गणपती बसवण्यापूर्वी या विहिरीची स्वच्छता केली पाहिजे होती, परंतु प्रशासनाच्या दिशा नियोजनामुळे या विहिरीच्या स्वच्छतेस यावर्षी 3 दिवस उशीर झाला. माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी काल गणेश भक्तांची माफी मागत आज त्वरित या विहिरींची स्वच्छता तसेच साफसफाई करत गणपती विसर्जनासाठी भाविक भक्तांनाही विहीर उपलब्ध करून दिली. 2 दिवसामध्ये गणेश विसर्जन विहीर पूर्ण साफ करण्यात आली आहे. आता तुम्ही बघू शकता पूर्ण विहीर पूर्ण साफ झालेली आहे. यानंतर गणेश विसर्जन होईपर्यंत इथं आमची सगळी मोहिमेची टीम राहणार आहे. गणेश विसर्जन आपण हे कचरा कुठे टाकलेला आहे नेमका? कचरा इथं महापालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांना आपण तिथे टाकला. कुठे टाकलेला आहे? आता 10 दिवस या विहिरीजवळ मनपा प्रशासनातर्फे येथे मनपा कर्मचारी कायमस्वरूपी राहणार असून ते गणेश भक्तांना सहकार्य करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.